अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नेते संजय गरुड यांच्या वाढदिवसानिमित्त जामनेर तालुक्यातील सोनारी या गावात लॉकडाऊनमुळे हातचे काम गेलेल्या गोरगरीब जनतेसाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे। हे वाटप विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील यांच्यातर्फे करण्यात आले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय संजय गरुड यांचा आज वाढदिवस, त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज माझ्या सोनारी या गावातील निराधार महिलांना किराणा किटचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं। कालच शेंदुनी गाव, शेंदुनी परिसर या ठिकाणी आदरणीय संजय गरुड यांच्या कार्यकर्त्यांनी किराणा किटचं वाटप करण्यात आलं होतं। त्याचवेळी संजय गरुड यांनी आवाहन केलं की उद्या वाढदिवस असल्यामुळे कुणीही फुलहार घेऊन मला भेटायला येऊ नका, कुठलीही जाहिरात देऊ नका, कुठलीही प्रसिद्धी करू नका, आपापल्या गावात गरीब लोकांना मदत करा। सोनारी माझ्या छोट्याशा गावी छोटीशी मदत करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो, या कोरोनामुळे पूर्ण देशामध्ये थैमान घातलेलं आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा पवार, आरोग्यमंत्री आदरणीय टोपे साहेब अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी कोरोनाची महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठी लढत आहेत। आपण जर बघितलं, या कोरोनामुळे सामान्य माणूस अतिशय होरपडलेला आहे। लोकांच्या हाताला काम नाही, लोक महिनाभरापासून घरात बसलेले आहेत, कुठलाही सारे उद्योगधंदे बंद पडलेले आहेत। शेतकरी अतिशय भरला जातोय, शेतीच्या कुठल्याही पिकाला कुठलाही भाव मिळत नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये जे गरीब लोक आहेत, जे भूमिहीन आहेत, यांना कुठल्याही प्रकारे सामान घ्यायला गेले अतिशय महागडे किमतीत सामान घ्यावा लागतो, त्यामुळे त्यांच्या खिशाला मोठी अडचण तयार होते। अशा लोकांना एक आधार म्हणून सण, एक छोटीशी मदत म्हणून या ठिकाणी माझ्या गावात माझ्या आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी शिवदास उपार्दे असेल, त्यानंतर दिलीप पाटील असेल, ग्रामपंचायत सदस्य भास्कर कुळे असेल, म्हणजे असंख्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे। या निमित्ताने गावात सर्वांना आवाहन करण्यात आलं की आपण कोरोना आजार असल्यामुळे आपण सर्वांनी कोरोनाशी संसर्ग होणार नाही यासाठी घराच्या बाहेर पडू नका, तोंडाला मास्क लावा, बाहेर गेल्यानंतर घरात आल्यानंतर आपण हात स्वच्छ धुवा, अशा प्रकारे या ठिकाणी मी आवाहन केलं। जय हिंद, पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।